गाइस, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत सातपाट येथील होलसेल मार्केटमध्ये, जो मच्छी मार्केट आहे। तर आता आपण जाऊया आणि बघूया मच्छी किती आहेत आणि कसे आहेत ते, आणि त्यांचे प्राइसिंगसुद्धा बघूया। मार्केटच्या स्टार्टिंगलाच आपल्याला इकडे दोन मच्छी दिसत आहेत, त्याही एवढ्या मोठ्या की पूर्ण ही हातगाडी मापलेली आहे। पुढे एक काकू इकडे मच्छी घेऊन बसलेत। कोणती मच्छी आहे ते सांगा ना। ही हलवा आहे, खाजरी खाजरी। सहाशे रुपये किलो ही, आणि हे 500 रुपये किलो। ही सुरमय आहे, आणि त्या बाजूला सुरमय सगळे इकडे सगळे आता मच्छी काढले आणि ते आहेत ते पापले। तिकडे आहे ती कॅटफिश, म्हणजेच ही कॅटफिश जी समुद्रात भेटते ती, तिला आता जस्ट काढून ठेवले आणि त्याचे अंडे काढून ठेवले। इकडे सगळे पापलेट आहेत आणि इकडे सगळा लिलाव चालू आहे। नारळी पौर्णिमा कॅटफिश, पापलेट, अजून काय शिंगाळी, चिकटी शिंगाळी, कॅटफिश, हे हलवा वगैरे सगळं काढायला लागला। ही एवढी मोठी मच्छी आहे, ते दोन काकांना उचलायला लागत आहे, एक आणि दोन। आणखी थोडस पुढे आहेत ते बघूया आपण। चकला खाजरा पूर्ण होलसेल मध्ये विकायला लावले। प्रत्येक ठिकाणी इकडे असा लिलाव लावला जातो। इकडे ही मुशी आहे शार्क, फोटा मच्छी मुशी आहे, मासू खाय का कमीत कमी दोन दोन फुटाचे असेल। ह्यांनी विकायला लावले तिकडे, अजून तिकडे पण आहे चाल। आजी इकडे विकायला लागले इकडे विकण्यासाठी पण उभं नाही मिळत असते। इकडे लिलाव कदाचित चालू आहे। सगळे मच्छी अलग करायला लावले माझे कोटा
आई है तो बापू आई का बाकी कोणती मच्छी आहे कोणती मच्छी व्यक्ती आणि ती काळी वावी 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 कितीला विकायला हे 300 दिला वाटत 300 350 350 पर्यंत सगळं मिळेल तुम्हाला आजी इकडे घेऊन बसलेले टोल आहे अजून काय वाकटी आहेत हलवा सगळे इकडे बसले मित्रांनो प्रॉपर मी किनारपट्टीचा राहणार असून तरी मला इकडच्या मच्छींचं नाव मला माहीत नाही मिळत आणखी थोडंसं पुढे जाऊन बघूया मच्छी किती आहेत ते आणि त्यांचे प्राइसिंग सुद्धा विचारू तिकडे सुद्धा आहेत तिकडे बघूया आपण काका कशी विकायला लावले काय हे 450 रुपये किलो काय पण घ्या 450 रुपये किलो काय पण घ्या हे काकाकडे भेटेल कोणती मच्छी ही घोळ आहे ही ताम आहे घोळ ही घोळ म्हणजे मासा बोलते त्याला मासा मासा ही ताम ही करकरा करकरा तळून खा मस्त करकरा इकडे आजी हे काय मुशी आणि पाखट आणि मुशी पाखट कितीला विकायला लावले 700 मुशी आणि पाखट हा तेच मुशी 800 ना ते 700 पाखट तुम्हाला 700 ला मिळेल आणि मुशी 800 ला मिळेल एक पूर्ण हे पूर्ण 700 आहेत आणि ते पूर्ण 800 ला इकडे आहे काकू मांदेळी घेऊन बसले काकू मांदेळी कशी विकत आहेत 500 रुपये अजून कुठे आहेत काकू इकडे बोंबील घेऊन आहेत काकू बोंबील कसे आहेत बोंबील 300 रुपये केले सगळे 300 आणि हे मांदेळी तुम्ही किती 300 आणि हे पापलेट ना 4000 रुपये झाले 4000 ओके आणि सगळे पूर्ण मांदेळीच आहेत अजून पुढे जाऊ इकडे आता मच्छी काढायला लावते ही करते 400 रुपये ला पापलेट विकत आहेत कितीला विकत आहेत 600 इकडे पूर्ण टेम्पो भरून यांनी मच्छी आणलेले काय काय आणले मुशी जम काय काय मासा आहे हाजरे आहे वाव आहे बरच काय काय भले आहे बल्ले आहे इथे बाबी फुल लोड आहे काय बस हा मार्केट सकाळी 5 वाजता भरतो आणि जशी मच्छी संपेल तसा म्हणजे टाइम होऊन जातो म्हणजे 7, 7:30, 8 वाजेपर्यंत हा मार्केट पूर्ण संपतो आपण आता 6, 6:30 पर्यंत पोचलेलो आहोत घरून निघालेलो 5:30 पर्यंत तर थोडे लेट पोचल्या कारणाने एवढी मच्छी बघायला नाही मिळाली आपल्याला इकडे या आता मच्छी काढायला लागलेली आहे आता
हा टेम्पो पूर्ण इकडे खाली गेलेला आहे आणि पूर्ण मच्छी भरलेली आहे. तिकडे मच्छींचा लिलाव चालू आहे. इकडे पण पापलेटचा लिलाव चालू आहे. इकडे सगळा पापलेटचा लिलाव चालू आहे. एक हा पूर्ण 600 रुपयाला आहे. तिकडनं घेऊन जात आहेत. इकडे टेम्पो मधून उतरवत आहेत आय थिंक. हा इकडे सगळे ट्रे खाली करायला लावले. आणि त्या बाजूला सगळ्या बोटी आहेत. या आहेत सगळ्या बोटी. या सगळ्या बोटी किनारपट्टीवर लागलेल्या आहेत. या बोटींमध्ये बर्फ भरून नंतर मग ते जातात. आज रात्री या बोटी सगळ्या निघून जाणार आहेत. मित्रांनो, हा मार्केट सकाळी 5 वाजता भरतो आणि आपण पोचलो 6:30 ते 7 पर्यंत. तर आपण थोडी लेट पोचले असल्या कारणाने आपल्याला जास्त मच्छी बघायला नाही मिळाली. तर पुढच्या वेळेस ह्याचा आपण व्हिडिओ नक्की बनवूया. तर तोपर्यंत आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.